मुंबई के गोवंडी पुलिस स्टेशन में हेड कांस्टेबल पद पर कार्यरत राजेंद्र घोरपड़े के दोनों बेटे प्रेम और प्रतीक ने बड़ी मुसीबत से अपनी पढ़ाई पूरी की और खुद का सिक्योरिटी का व्यवसाय शुरू किया। काफी कम समय के भीतर उनका ये व्यवसाय फलता फूलता गया और अब उन्होंने अपना एक भव्य ऑफिस शुरू कर दिया है। इसी भव्य ऑफिस का उद्घाटन उन्होंने अपने पिता से ही करवाया। इसके बाद राजेंद्र घोरपड़े और उनके दोनों बेटों को बधाई देने वालों की लंबी लाइन लग गई। Doing good job and they are servicing to us also and very very good boys are there. Prem and Kriti, they are doing a wonderful job and all the best, God bless them. मेरे always इनके ऊपर काफी सारी शुभकामना है और आगे भी बनी रहेगी। मेरा आशीर्वाद कायम उनके साथ में रहेगा, पहले भी था, अभी भी है और आगे भी रहेगा। और दोनों बहुत बच्चे लोग बहुत होशियार हैं, उनके साथ उनके पापा भी उनको अच्छी तरह से सपोर्ट करते हैं, उनकी फैमिली सपोर्ट करती है। मार्केट में इतनी जल्दी इतना सक्सेस होने वाला लड़का मेरे को बहुत पसंद है और मेरी हमेशा दुआ रहेगी। मेरे जो आइडल है वो हनुमंत राव गायकवाड़ जी है, बीबीजी ग्रुप के और क्रिस्टल ग्रुप के प्रसाद लाड है। मैं उनको आइडल रख के एक दिन मेरी कंपनी उनके हिसाब से उनके लेवल की बनाने की कोशिश करने की या फिर मेरा जो टारगेट है वो है। अगर बात कही जाएगी प्रेम घोरपड़े और प्रतीक घोरपड़े, तो आज वो एक महाराष्ट्रियन यंग एंटरप्रेनर होने के साथ साथ वो सोशल में भी बहुत इंटरेस्ट रखते हैं। प्रेम घोरपड़े ही हिमसेल्फ इज ए हाईली एजुकेटेड पर्सन, हालांकि वो कोशिश करते तो आईएएस आईपीएस ऑफिसर 100% बन जाते थे, फिर भी उन्होंने सोचा कि मैं बिजनेस में आऊं और मेरे साथ आम लोगों को भी मेरे साथ बिजनेस में मैं उनको इनिशिएटिव करूं, उनको मैं उत्साहित करूं। और उनके डैडी राजेंद्र घोरपड़े जो चेम्बूर गोवंडी देवनार इलाके में प्रसिद्ध है पुलिस ड्यूटी करने के साथ साथ सोशल वर्क में उनका बेहतरीन नाम है। आज बहुत कम समय में प्रोटेक्ट सर्विसेस ने वो मुकाम पे हासिल पहुंचे है कि एक 10 साल 20 साल पुरानी कंपनी को उतना समय लगता है। तो हम सब लोगों की यही शुभकामना है कि प्रेम घोरपड़े, प्रतीक घोरपड़े, घोरपड़े परिवार को, प्रोटेक्ट वन को ऑल दी बेस्ट और जल्द से जल्द ये कंपनी लिमिटेड कंपनी हो जाए, यह हम सब की शुभकामना है। धन्यवाद। मला खूप अभिमान वाटतो आहे की आमच्यातला एक मुलगा जो खूप यंग आहे, वयाने छोटा आहे, पण त्याचे ड्रीम्स खूप मोठे आहेत आणि त्याने एक डिसाईड केलं आहे की त्याला एक कुठच्या लेवलला जायचं आहे। आज तो एक स्टेप वर अचीव करतो आहे। आज सेम त्याने एक अचीवमेंट केली आहे की एक स्वतःचं मोठं ऑफिस ओपन केलं आहे, स्वतःचा एक एम्पायर उभं केलं आहे, स्वतःचे त्याचे मोठमोठे स्टाफ आहेत, आज त्याचे मोठमोठे बिल्डर बरोबर आणि मोठमोठ्या ऑर्गनायझेशन बरोबर तो कनेक्टेड आहे, त्यांना सर्व्हिसेस चांगली देतो आहे। आज त्यांनी जे नाव दिलं आहे प्रोटेक्ट वन, त्याप्रमाणेच तो सगळ्या मोठ्या बिल्डिंगला कंपनीजला चांगलं प्रोटेक्शन आणि त्यांचा वेलफेअर टेक कर करतो आहे। ह्याच्याबरोबरच तो एक मोठा गिवर पण आहे, तो बघतो की त्याच्याबरोबर जे लोक कनेक्टेड आहे इन्क्लुडिंग मी, त्यांचा बिझनेस कसा वाढेल, मराठी माणसाचा बिझनेस कसा वाढेल, मराठी माणसं आज जे सॅलरीमध्ये अडकले आहेत, ज्याला बोलतात रॅट रेसमध्ये अडकले आहेत, ते मराठी माणसं आज बाहेर विचार करून बिझनेसमॅन कसं होतील, हा पण ते खूप मोठे इनिशिएटिव्ह घेतात आणि मॅक्झिमम बिझनेस मराठी माणसांना कसा देता येईल हे त्याच्यावर खूप आवर्जून काम करतात। तर आज मला खूप बरं वाटतं, आज ते या फील्डमध्ये त्यांनी एक चांगली लेवल क्रॉस केली आहे, सगळे अचीवमेंट जातात त्याच्या भावांना, त्यांच्या आई वडिलांना जे त्यांच्याबरोबर उभे राहतात, त्यांच्यासाठी हेल्प करतात, त्यांना काय असेल नसेल त्या टायमाला त्यांच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतात। तर थँक्यू त्यांच्या फॅमिलीसाठी पण आणि थँक्यू की आज तो आज नेक्स्ट लेवलला जाऊन त्याच्या ज्या ड्रीम्स आहेत ते तो पूर्ण करेल आणि त्याचबरोबर आमच्या पण ड्रीम्स त्याच्याकडनं पूर्ण होतील। आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल, प्रोटेक्ट वन या नावाने आज या तरुणांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे उद्योग क्षेत्रामध्ये, प्रथमतः तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ह्या व्यवसायामध्ये त्यांनी अजून उंच भरारी घ्यावी अशी आमची मनापासून इच्छा आहे, अपेक्षा आहे। आज त्यांनी वाखाणण्याजोगं एक काम केलेलं आहे, परिस्थितीमधून वरती येऊन
यांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे आज खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आणि तरुणांना यातून काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. पण तरुणांनी बोध घेऊन अनेक तरुणांना रोजगार कसा देता येईल या प्रकारचं प्रोटेक्ट वन म्हणून यांनी या ठिकाणी एक उद्योजकता उद्योग व्यवसाय यांनी चालू केलेला आहे. मला वाटतं येत्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या मावळा म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून चालत असताना या तरुणांना मी एवढ्याच शुभेच्छा देईन की तुम्ही उंच उंच अशी भरारी घ्या आणि आपल्या तरुण मुलांना आणि मुलींना या तुमच्या व्यवसायामध्ये सामील करून घ्याल आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन द्याल असं मला पुढच्या काळामध्ये येत्या काळामध्ये दिसतं. गोरपडे साहेबांचे मुलांवर संस्कार खूप चांगले आहेत आणि दोन्ही मुलं खूप सुंदर आहेत. त्यांच्या प्रगतीमुळे आज इथपर्यंत आज हे ऑफिस ओपनिंग झाला आणि त्यांचा जो बिझनेस आहे तो खूप जोरात चालू आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जास्तीत जास्त त्याचं सिक्युरिटीचं जे काम आहे ते अजून पुऱ्या मुंबईमध्ये आज महाराष्ट्रामध्ये वाढू दे, कारण त्यांच्या कामाची चिकाटी आहे. कारण आम्ही समोरून बघितले दोन्ही मुलांना त्याचे संस्कार चांगले याच्यात घोरपडे साहेबांचे मुलं त्यांचे चांगले हे आहे म्हणून त्याचे मुलं पुढे इथपर्यंत गेले आणि आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचे आई वडील यांचे संस्कार आहे, कारण मुलं जे घडतात ते आई वडिलांमुळे घडतात. त्यांची खूप मेहनत आहे दोघांची, नवराबाईंची पोलीसमध्ये पण आणि वहिनी इथे काम करतात, अशा दोन्ही मेहनत करून त्यांना इथपर्यंत पोहोचवलं. अगर बात कही जाएगी प्रेम घोरपडे और प्रदीप घोरपडे, तो आज वो एक महाराष्ट्रियन यंग एंटरप्रेनर होने के साथ साथ वो सोशल में भी बहुत इंटरेस्ट रखते हैं. प्रेम घोरपडे ही हिमसेल्फ इज ए हाईली एजुकेटेड पर्सन, हालांकि वो कोशिश करते तो IAS IPS ऑफिसर 100% बन जाते थे, फिर भी उन्होंने सोचा कि मैं बिजनेस में आऊँ और मेरे साथ आम लोगों को भी मेरे साथ बिजनेस में मैं उनको इनिशिएटिव करूँ, उनको मैं उत्साहित करूँ. और उनके डैडी राजेंद्र घोरपडे जो चेम्बूर गोंडी देवनार इलाके में प्रसिद्ध है, पुलिस ड्यूटी करने के साथ साथ सोशल वर्क में उनका बेहतरीन नाम है. आज बहुत कम समय में प्रोटेक्ट वन सर्विसेज ने वो मुकाम पे हासिल पहुँचे है कि एक 10-20 साल पुरानी कंपनी को उतना समय लगता है. तो हम सब लोगों की यही शुभकामना है कि प्रेम घोरपडे, प्रतीक घोरपडे, घोरपडे परिवार को, प्रोटेक्ट वन को ऑल दी बेस्ट और जल्द से जल्द ये कंपनी लिमिटेड कंपनी हो जाए, यह हम सबकी शुभकामना है. देने के लिए तो मैं आया हूँ यहाँ पे. ये हमारे जो मित्र थे घोरपडे जी थे ऑफिशियली प्रोटेक्ट भी कर रहे थे गाड़ी का भी, प्रोटेक्ट वन इनके दोनों भी लड़के कई सालों से चला रहे. तो एक बड़ा आयुष्याम कार्यालय में उन्होंने आज अपना ऑफिस शुरू किया है. उनका शुभेच्छा देने के लिए ही मैं आया हूँ. तो मैं ऊपर वाले से प्रार्थना करूँगा कि उनकी प्रोटेक्ट की जो मेहनत वो कर रहे हैं तो प्रोटेक्ट ऊपर वाला प्रोटेक्ट दे और उनकी मेहनत को दिन दुगनी और रात चौगनी करे. ये मेरी एक अभिमान वाटतो राजेंद्र घोरपडे साहेब यांचा आदर्श घ्यावा असं त्यांची दोन मुलं आहेत. कारण आजची मुलं आता जे यूथ ज्या व्यसनाच्या आहारी जात असताना त्यांनी त्यांच्या मुलांना ज्या प्रकारे घडवलं आणि आनंदनगरमध्ये ते राहतात आणि तिथून त्यांनी त्यांची जागा देखील जी सोडली ना आहे त्याच घरी ते राहतात, तर त्यांना भगवान बुद्धांजवळ प्रार्थना.